गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील तिगाव कालीमाटी मार्गावरील एका नाल्याजवळ दोन चार चाकींची समोरासमोर धडक झाल्याने 11 मजूर जखमी झालेत. सर्व मजुरांना आमगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि सर्व मजूर हे सुखरूप आहेत. मात्र एका मजुराच्या पायाला फ्रॅक्चर झालाय. सर्व मजुरांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं. आमगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या पवनपुत्र मिनरल कालीमाटी या कंपनीमधून सायंकाळी काम करून घरी परतत असताना 11 मजूर हे चार चाकी गाडीनं जात असताना समोरून येणाऱ्या वॅगनर कारनं या दोन्ही गाड्यांची धडक झाली. या धडकेमध्ये 11 मजूर हे बचावले असून किरकोळ जखमी झालेत. कालीमाटीवरून येत होतो, इकडून गाडी जायत होती देवी शेट्टी, त्यांनी ठप्पर मारला. कसे का तुम्ही कोणाकडून येत होते आणि गाडी कोणाकडून कोणी मारली? आम्ही कालीमाटीकडून येत होतो. गाडी कोणाची होती? भरत सोनवानेचे गाडीवर आम्ही होतो. डेडे सोसायटीचे गाडीवर ते एकटेच होते. आणि तुमच्या गाडीत किती लोक होते? 15 बाया होतो. टाटा एस चालक हा गंभीर जखमी झाला आहे. सर्व मजूर आमगाव तालुक्यातील असून जखमींमध्ये टाटा एसचे चालक भरतलाल सोनावणे. सर्व मजूर आमगाव तालुक्यातील आहेत. जखमींना आमगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आणि नंतर मात्र त्यांना सोडून देण्यात आलं आणि याबद्दलची माहिती आमगाव पोलिसांनी दिली आहे. न्यूज 15 मराठीसाठी सचिन श्यामकुंवर, आमगाव, गोंदिया.